देवगाव गेवराई राज्य मार्गावरील बोधेगाव येथे अर्धवट रस्त्याच्या कामामुळे धुळीचे साम्राज्य वाढले. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे व धुळीच्या प्रादुर्भावामुळे वाढले श्वसनाचे रोग. बोधेगावातील व्यापारी वर्ग अर्धवट रस्त्याच्या कामामुळे करणार अचानक रास्ता रोको. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेवगाव गेवराई या राज्यमार्ग 50 वर असणाऱ्या बोधेगाव येथील रस्त्याच्या अर्धवट कामामुळे धुळीचे साम्राज्य वाढल्याने श्वसनाचे रोग पर्यायाने वाढले आहेत. रस्त्यावरून मोठमोठी वाहने जाताना उडणाऱ्या धुराळ्यामुळे रस्त्यालगत असणाऱ्या व्यापारी वर्गांना या धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराच्या व अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या मनमानीमुळे रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात असून कुठलीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको करण्याचा इशारा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष बाबाभाई पठाण यांनी दिला आहे. एबी न्यूज मराठीसाठी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव. मी बोधगाव येथील सामाजिक कार्यकर्ता बाबा पठाण, हॉटेल संघटना बोधगाव व्यापारी अध्यक्ष. मागील काही महिन्यापूर्वी लोकप्रतिनिधी शेवगाव पाथर्डी तालुक्यात लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली बोधगाव येथील मुख्य बाजारपेठेमध्ये रामा 50 अंतर्गत रस्त्याचं उद्घाटन झालं. परंतु उद्घाटन झालं, ठेकेदाराने कामाला सुरुवात केली, पण नंतर 2.5 महिन्याच्या कालावधीनंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि काही कारणास्तव काम बंद पडलं. परंतु महावितरण खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या नाकर्त्यापणामुळे किंवा लोकप्रतिनिधी व कोणाच्या अधिकारी यांच्या नाकर्त्यापणामुळे काम बंद पडलेलं आहे. हे काम जे बंद पडलं आहे, या कामाच्या दुष्परिणाम मुख्य बाजारपेठमध्ये धुळीचं साम्राज्य पसरून अनेक व्यापारी आजारी पडले असून मेटाकुटीस आलेले आहे. वाहनधारकांना वाहन चालकांनी समोर धुळीमुळे कोणते वाहन आले हे दिसून येत नाही व अपघातामध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय संघटना येत्या 2 दिवसात जर प्रत्यक्षात कामावर सुरुवात न झाल्यास आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला, कोणत्याही प्रशासनाला निवेदन न देता, पत्र न देता कोणत्याही क्षणी आम्ही रस्त्यावर उतरू आणि प्रशासनाच्या विरोधात व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात निषेध व्यक्त करू. याची शासनाने व शेवगाव पातळीचे लोकप्रतिनिधी जे असतील त्यांनी याची दखल घ्यावी व येत्या 2 दिवसात कामाला प्रत्यक्षात सुरुवात करावी. अन्यथा कोणत्याही प्रकारचं नोटीस न देता आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको करणार आहोत.